तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीत अगदी लहान मुलं किंवा लहान बाळ सुद्धा डब्यामध्ये आवडीने खातील अशी छानशी डाळ दोडक्याची सुकी भाजी बघणार आहोत. डब्यामध्ये पटकन काहीतरी बनवायचं असेल आणि चविष्ट खायला आवडत असेल तर ही भाजी एकदा नक्की करून पहा. एक तर भाजी बनवायला पटकन होते, चविष्ट लागते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. डाळ दोडक्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात ताजे दोडके घेतलेले आहेत. आता बाजारातून जेव्हा ही दोडके निवडता, खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असं हे मध्यम आकाराचं आपल्याला मध्यम जाडीचं दोडकं निवडून घ्यायचं आहे. बाजारातून आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुताना मिठामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. फक्त बटाट्याच्या सालणीने वरच्या ज्या शिरा असतात फक्त एक सर फिरवायची आणि दोडक्याच्या वरील फक्त जाड शिरा आपल्याला एका सरी